गणेशोत्सव साजरा करण्यावरून टिळक रोडवरील राजयोग प्रतिष्ठान व जनजागृती मित्र मंडळामध्ये महानगरपालिकेच्या परवानगीवरून वाद सुरू झाला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राजयोग प्रतिष्ठानने महानगरपालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती, मात्र या मंडळाला परवानगी देऊ नये अशी मागणी जनजागृती मित्र मंडळाने केली असल्याचा आरोप राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. फक्त निवडणूक जवळ आल्यावर जनजागृती मित्र मंडळ धार्मिक उपक्रम राबवत असून लोकांना फक्त प्रलोभन दाखवण्याचं काम करत असल्याचा आरोप राजयोग प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला आहे. आज नगर शहरातील एका समदुःखी गटानं महापालिकेमध्ये आयुक्तांकडे येऊन दबाव टाकला की नगर शहरातील जे आता गणपती उत्सव येत आहेत त्यासाठी ठिकठिकाणी नगर शहरामध्ये गुण्या गोविंदांनी एकत्र येण्यासाठी जे मंडळ पुढाकार घेत आहेत त्यातल्या काही मंडळांना विरोध करण्यासाठी खरं तर काही नगरमधल्या निष्क्रिय व्यक्ती एकत्र येऊन आयुक्त साहेबांना दबाव टाकत आहेत की हे हिंदूंचे जे सण उत्सव आहेत गणपती मंडळ आहेत यांना खरं तर परवानगी नाकारावी. नगर शहरामध्ये कोणत्याही भागामध्ये विशेष करून टिळक रोडच्या भागामध्ये इतका मोठा परिसर आहे त्या चौकामध्ये कोणत्याही ठिकाणी या मंडळींना आपलं मंडळ टाकता येणार आहे, परंतु त्यांना त्या मंडळाचं किंवा कोणत्याही पद्धतीचं सण उत्सव त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून साजराही केलेला नाही. फक्त निवडणुका आल्या तर या नगरकरांना किंवा त्या प्रभागातील नागरिकांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणि सीडीवर नाचण्यासाठी यांना हे मंडळ टाकायचे आहेत आणि आता 2023 ला परत निवडणुका डोळ्यासमोर पाहून पुन्हा त्यांना डोळे लागले की काय अशी भावना निर्माण झालेली आहे. मी राजयोग प्रतिष्ठानचा अध्यक्ष. आमच्या मंडळाला 11 तारखेला पालिकेची जी परवानगी असतात रेग्युलर त्या परवानगी आम्ही रितसर घेतलेल्या आहेत व आमचे जे चुलते आहेत त्यांना आमच्या मंडळाला विरोध करायचा आहे त्यामुळं व ते प्रत्येक इलेक्शनला फक्त 2018 साली एकदा त्यांनी मंडळ बसवलं, आता 2023 साली त्यांना इलेक्शनमुळं गणपती बसवायचे. आम्ही मागच्या वेळेसही हा उत्सव मोठा यांनी साजरा केला, मोठा उत्साह साजरा केला आणि ह्यावर्षी मोठा उत्साह साजरा करतोय, पण ते त्यांचे ऍक्च्युली लोकेशन वेगळं आहे आणि आमच्या मंडळाचं लोकेशन वेगळं आहे, तरी त्यांना आमच्या मंडळाचं काय त्यांना त्रास आहे हे आम्हाला माहीत नाही आणि आमच्या मंडळाच्या ते परवानग्या रद्द करा म्हणतात, ह्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी व आयुक्तांना मी आज पत्र दिलंय की माझ्या मंडळाची जर परवानगी रद्द केली तर मी स्वास्तिक चौकात रस्ता रोको आत्मदहन करणार आहे.